करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या येडेकर मळा परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीनं अनेक पुरस्कार मिळवले असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामपंचायत मागं असल्याचं चित्र आहे. गावात अनेक ठिकाणी 6-6 महिने गटारांची सफाई केली जात नाही, तसंच अनेक ठिकाणाहून कचरा उठावसुद्धा केला जात नाही. इथल्या गटक्रमांक 419-2 मध्ये गेल्या 6 महिन्यांपासून कचऱ्याचा उठाव झालेला नाही. इथल्या गटारांचीही स्वच्छता करण्यात आलेली नाही. इथं गटारीतील संपूर्ण सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे, तसंच शौचालयाचं पाणीसुद्धा रस्त्यावर सोडलं जात आहे. इथल्या अस्वच्छतेमुळं एका व्यक्तीला डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाली असल्याचं आढळून आलंय. इतरही 7 ते 8 जण वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत, परंतु ग्रामपंचायत प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होतीय. ग्रामपंचायतीनं स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. हा एक गटरेचं पाणी एवढं सगळं घाण झालंय, रस्ता दिसना झालंय, रस्ता दिसना आहे, आणि सगळं गटरेचं पाणी सगळं रस्त्यावर आहे, आणि हे ग्रामपंचायत वाले काय ध्यान देत नाही ते. आणि मुलाबाळांना तब्येत खराब व्हायला लागलंय, एका मुलाला डेंग्यू झालंय आणि परत दुसऱ्याला पण होऊ शकतोय. गटारी येत नाही आहेत आमच्या इथं, काय येडेकर मळा गटारी नाही आहेत, पाणी रस्त्यावर वाहतंय, गटारीची सोयच केलेली नाही. वरचेवर अर्ज आमच्याकडनं घेतले जाते, घरफाळा घेतला जातो, पण हे तर कोण दखल द्यायला येत नाही. ॲक्सिडेंट होतात, पोरांना डेंग्यू होतो, पण लक्ष काय देत नाही. पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही डांबावरनी,